नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात मतदान जनजागृतीसाठी स्वीप कक्षातर्फे वाडी तांड्यावर लोकगीत व पथनाट्याद्वारे मतदान जागृती कार्यक्रम संपन्न झाला आहे. देगलूर तालुक्यात मरखेल हानेगाव वझर लोणी तांडा येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप कक्ष व मीडिया कक्षाद्वारे विविध उपक्रम राबविले जात असतात. अनेक लोकगीतातून व पथनाट्यातून या टीमने मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले व या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद दिला. जनजागृती करण्यासाठी स्वीप कक्षप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी, नरहरी कोलगाने, शिवानंद स्वामी, प्राध्यापक महेश कुडलीकर आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज नांदेड. पंचशील सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या दिग्दर्शनाखाली एक पथनाट्य बसवलेलं आहे. अगदी 10 मिनिटाचं ग्रामीण भागातील मतदानाबद्दल जे काही एक व्ह्यू आहे, दृष्टिकोन आहे, तो त्या पथनाट्यातून सादर करण्याचा प्रयत्न आणि त्यामधून मतदान जागृती कशी होईल यासाठीचा तो सुंदर असं पथनाट्य त्यांनी बसवलेलं आहे. सोमवारी मागच्या कालच्या सोमवारी आम्ही बिरोली तालुका पिंजून काढला आणि 2 महाविद्यालयामध्ये हे पथनाट्य प्रदर्शित केलं, ज्याला महाविद्यालयीन तरुणांनी खूप प्रतिसाद दिला. तुम्ही निश्चितच प्रतिसाद देतात अशी मी अपेक्षा करतो. आपण यापैकी किती जण मतदार आहात? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.